खडकवासल्यातून विसर्ग वाढणार, भिडे पूल पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील एकता नगर परिसरात लष्कर तैनात करण्यात येणार, खडकवासला धरणातील विसर्गामुळे प्रशासनाकडून खबरदारी। नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती, रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, काठावरची दुकानं हटवायला सुरुवात। विद्यार्थ्यांच्या दुधात चक्क जिवंत आळ्या, पुण्यातल्या आंबेगावच्या आदिवासी आश्रमशाळेतला धक्कादायक प्रकार, चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरूच। नवी मुंबईच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता, शिवसेना भाजपचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी कंबर कसली, मराठवाडा पिंजून काढणार, सुरुवात आज सोलापुरातून। दोन वर्षांपासून रखडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अखेर जाहीर, 22 सप्टेंबरला मतदान तर 25 सप्टेंबरला लागणार निकाल।